नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिस मध्ये। मित्रांनो, सोमवारचं जे अनालिसिस आपण केलं होतं त्यामध्ये आपण चर्चा केली होती की मार्केट करेक्शनच्या तयारीमध्ये, आणि आज तुम्ही पाहू शकता काय भन्नाट पद्धतीने दोन्ही पण इंडेक्स किंवा अगदी सगळे इंडेक्स पडले। अगदी आपण बोलू शकतो की आज बियर्सने बुल्सचं विसर्जन केले। आता बघूया ही रॅली काय दाखवते आणि उद्या काय करायचं, आपल्याला कुठल्या कंडिशन्सने विचार करायचा आहे, या सगळ्या गोष्टींची आज आपण चर्चा करणार आहोत। सुरुवात करूया निफ्टी पासून। निफ्टीचं क्लोजिंग आज 19,900 रेंजमध्ये दिलेलं, 19,880 च्या खाली मला वाटतंय की पुट मध्ये पुन्हा एकदा संधी बनेल, त्याच्या खालीच विचार करावा, आणि 19,940 क्रॉस करत नाही तोपर्यंत कॉलचा विचार नको। 19,940 क्रॉस केल्यानंतरच कॉल साइडला थोडी रॅली मिळेल जी आपल्याला 20,050 आणि त्याच्यावर 20,100 पर्यंत जाईल। महत्वाची गोष्ट अशी आहे की हा जो गॅप झालेला आहे तो फिल करणं गरजेचं आहे। उद्याच होईल याची गॅरंटी नाहीये, परंतु येऊ शकतो, पण ते मी तुम्हाला अपडेट करत राहणार आहे। यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केला तर आवर्जून जावा आणि जॉईन करा, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, कारण तिथे रोजचा एक स्पेशल ट्रेड आणि महत्त्वपूर्ण माहिती दिली जाते। मित्रांनो, याच्यानंतर जाऊया आपण बँक निफ्टीकडे। बँक निफ्टीच्या कंडिशन जर आपण इथे पाहायला गेलो तर एकंदरीत 45,380 आजचं क्लोजिंग आहे। 45,460 वरती याच्यामध्ये पुन्हा बाईंग फोर्स क्रिएट होईल, जो आपल्याला 45,750 आणि त्याच्यावर 46,250 ह्या मोठ्या लेवल्स असतील, परंतु सगळ्यात 45,750 ते 45,800 ही इम्पॉर्टंट झोन असेल। ओके, जर तुम्ही तेजी करत आहात तर आणि एंट्री बनवणार आहात 45,460 वरती, पुट साइडला एंट्री बनेल 45,290 च्या खाली, याच्या खालीच विचार करूया आपण, त्यानंतर आपल्याला तो 45,000 घेऊन जाईल, म्हणजे जवळपास 250 फॉल पॉसिबल वाटतोय आम्हाला याच्या खालच्या लेवलला। आता याच्यानंतर ना मित्रांनो आपण जाऊया फिन निफ्टीमध्ये। फिन निफ्टीमध्ये पण सेम कंडिशन आहेत, मार्केट गॅपडाऊन नंतर थोडं पडलं आणि त्या लेवलला सस्टेन झालंय। 20,060 खाली आपल्याला पुन्हा एकदा सेलर्स ऍक्टिव्ह झालेले दिसतील आणि 20,140 वरती पुन्हा एकदा बायर्स ऍक्टिव्ह झालेले दिसतील, याच्यावरच तुम्ही कॉल साइडचा विचार करावा आणि याच्या 20,060 खालीच आपण पुट साइडचा विचार करावा। तर मित्रांनो, अशा पद्धतीने होतं निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीचं अनालिसिस। तसेच मित्रांनो, तुम्हाला हे सगळं डिटेलमध्ये शिकायचंय, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, गणपती बाप्पा आपल्याकडे 10 दिवस आहेत, याच्यामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक स्पेशल ऑफर देतोय। आमचे ऑनलाईन कोर्स, आमचे वर्कशॉप, प्रीमियम ग्रुप असतील, याच्यावर तुम्हाला फ्लॅट 10% डिस्काउंट आहे। क्विक एंट्री करा, कारण पहिल्या 30 जागांसाठीच प्रत्येक ठिकाणी आम्ही याच्यामध्ये डिस्काउंट देण्याचा प्रयत्न करत असतो, त्यामुळे संधी सोडू नका। याच्यानंतर आपण 4 स्टॉकचा अभ्यास करूया। 4 स्टॉकपैकी पहिला आहे इंडियन मेटल्स अँड फेरोस अलॉयज लिमिटेड। याच्यामध्ये आपण पाहिलं तर 409.45 भाव बंद आहे, 410 वरती पुन्हा याच्यावर लक्ष ठेवा। 2 नंबरचा स्टॉक असेल याच्यासाठी जेके टायर इंडस्ट्रीज लिमिटेड। जेके टायरमध्ये 272.35 बंद आहे भाव, 274 वरती जेके टायरवर लक्ष ठेवा, छान ब्रेकआउट आहे, सस्टेन होऊ शकतो। 3 नंबरचा स्टॉक असेल याच्यामध्ये विप्रो लिमिटेड। आयटीमध्ये थोडं आम्हाला निगेटिव्हिटी दिसते, 430 भाव बंद आहे, 427 खाली याच्यावर लक्ष ठेवा, पुन्हा एकदा जोरदार सेलिंग पाहायला मिळू शकतं। आणि शेवटचा स्टॉक असेल याच्यामध्ये गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड। गोदरेज प्रॉपर्टीजमध्ये 1590 रुपयांना आजचा भाव बंद आहे, 1588 खाली गोदरेज प्रॉपर्टीवर लक्ष ठेवा, सेलिंग जोरदार होऊ शकतं। या व्यतिरिक्त असे ट्रेड्स तुम्हाला रोजच्या रोज हवेत तर आजच डिस्क्रिप्शनमध्ये डिमॅटची लिंक आहे, ती जाऊन ओपन करा आणि आमच्याशी कनेक्टेड व्हा। तसेच तुमचं ट्रेडिंग जर्नल अजून पण घेतलं नसेल तर आवर्जून घ्या आणि आजच तुमची सुरुवात करा एक योग्य आणि तुमची पद्धत सुधारण्यासाठी लिखाण करण्याची। धन्यवाद।